सगळं व्यवस्थित. आज तुम्ही दोघी आणि गदेची पूजा. बाबा साधू संत महाराज तुम्हाला काही आवडत नाही आम्हाला माहिती आहे. काहीच चांगलं तुला आवडत नाही सगळ्यांनाच माहिती. अहो बाबा आज आपल्याकडे बसाराम बाबा येणार आहेत. ते असले तसले बाबा नाहीये, चांगले खरे खुरे बाबा आहेत ते. हजारो करोडो भक्त फक्त त्यांच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभे असतात. काय त्यांचं तेज, काय त्यांचं ज्ञान, एखाद्याचं फक्त तोंड बघून त्याचं पूर्ण भविष्य सांगतात. दादा जा तोंड धुणे जा. जा छोट्या मालकाला आतमध्ये घेऊन जा. आणि असा मारा काय असा मारा की याचं तोंड बघून बसाराम बाबाच काय कोण पण भविष्य सांगू शकणार नाही. दादा आता जागा शिल्लक नाही मार खायला. जागा न बघता मारा छोट्या मालक. दादा का तुम्हाला पण जायचंय? अजून कसे आले नाहीत बाबा. हे आले बाबा. आले आले आले. बसराम बाबा की जय. बसराम बाबा की जय. बसराम बाबा की जय. बस जय बस बाबा. वा वा वा. अरे अरे काय सोंग धरले जावई बापू. असाच असाच चतुरन चलक जावी पाहिजे मला. अरे हा बसाराम नाही आता प्रवीण. प्रवीण म्हणू नकोस मला. सांगशील वर्षातून तीनदा माझ्या अंगात असा संचार होतो. आमच्या घराण्यात ही सिद्धीच बघा प्राप्त झाली. या तीन दिवसात जो कोणी मला प्रवीण म्हणेल तो फसवतो. बल्लू बल्लू. हो बल्लू. माझ्या वडिलांचं तसंच त्यांच्या वडिलांचं तसंच त्यांच्याही वडिलांचं मला माहित नाही. तुझ्या वडिलांचं सांगू. नाही आता नको आता नको. नाही सांग. ए आपला विश्वास नाही याच्यावरती. ऐक तर मग बलराम पचरंगे. दुर्देवाने जन्म 30 फेब्रुवारी 1955. वय वर्ष 54. पण आई वडिलांना भयंकर त्रास. अक्कल शून्य, बुद्धी शून्य, शिक्षण शून्य. पण पूर्वजांनी शून्यातून उभ्या केलेल्या इस्टेटीवर फुकट चाललो होता तुम्ही. आणि तुमचा तो भाऊ वय वर्ष 37 ठीक 34 मोडलेला. ही गदा उचलली तरच लग्न. या वेड्या हट्टामुळे आईमुळे बहिणींचं आयुष्य बर्बाद केलं तुम्ही. आता तुमच्या बद्दल सांगतो. सांग तुमच्या भानगडी. भानगडी कुठल्या 11 वर्षांपूर्वी इस्लामपूरच्या तस्लिमा. तुम्ही कोण 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 तस्लिमा कोण तस्लिमा कोण. जयसिंगपूरच्या हबीबची बाहेरची बायको. हबीब कोण हबीब. तोच खोटी काम करून लोकांना फसवल्याबद्दल गाढवावर डबल सीट बसून तोंड काळ करून चपलांचे हार घालून तुमची धिंड काढली तोच तुमचा लंगुटी यार. तू तर माझी लंगुटीच काढली यार. आता माझी आणखी नबरू काढू नकोस. अजून 2-4 लफडी तर सांगायलाच पाहिजे. नको 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 नको. बसाराम बाबा नको नको. बोला बसाराम बाबा की जय. बसाराम बाबा की जय. बस. आता आणखीन काय आज्ञा आहे तर देवाच्याच व्हायला पाहिजे. पण सर्वात महत्वाची अट. बोला. तुझी अट पूर्ण करून शीतलचं लग्न होईपर्यंत या गदीला कोणीही स्पर्श करायचा नाही. आणि ती अट पूर्ण नाही झाली तर होणारच. उद्याच उद्याच सकाळी 9 जो पहिला येईल गदा उचलेल त्याच्याशीच हिचं लग्न करायचं. आणि कोणी आलंच नाही तर मात्र शीतलचं आयुष्यात लग्न होणार नाही. नाही मी तर यावेली असं होतं कामा नये. ठीक आहे निदान आता या क्षणी मला इथे जास्त वेळ थांबता कामा नये. माझी विश्रांतीची वेळ झाली. निघतो. शीतल बायानं वर घेऊन जा. बसराम बाबा की जय. बसराम बाबा की जय. बसराम बाबा की जय. बसराम बाबा की जय. रामराम बाबा की जय. बस बस बाबा की जय. बस आता जय.